नमस्कार फ्रेंड्स, रश्मीज आटम्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत रवा आणि बेसनचे लाडू. रवा बेसन लाडू बनवताना रवा आणि बेसन दोन्ही समप्रमाणात घ्यावं लागतं, म्हणून मी एक बाऊल हे बेसन घेतलेलं आहे आणि एक बाऊल हा रवा घेतलेला आहे. आता हे जे बेसन आहे, ही चण्याची डाळ मी भाजून घेतली होती आणि नंतर ती चक्कीवर दळून आणलेली आहे. हे पीठ थोडंसं असं खरखरीत असतं, अगदी बेसन आपलं असतं चण्याचं, आपण भजीचं पीठ वगैरे तयार करून आणतो तसं नाही आहे, थोडंसं खरखरीत आहे. ही चण्याची डाळ कशी भाजायची ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. थोडीशी डाळ भाजून, हा रवासुद्धा भाजून मग मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. रवा कसा भाजायचा हे रव्याचे लाडू या रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे, ही पिठी साखर आहे. वेलची घेतलेली आहे, काजू घेतलेत, मनुका आणि चारोळी. तूप घेतलेलं आहे 200 ग्रॅम आणि हे केशर सिरप आहे. हे तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तरीही चालेल. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला डाळ भाजून दाखवते, जी डाळ भाजून मी चक्कीवरून हे बेसन दळून आणलं होतं. कढई गरम करून घेतली आणि आता मी ही डाळ घालते. मंद आचेवरती तुम्हाला ही डाळ छान परतत राहायची आहे. त्याला खूप डाग पडू न देता, खूप न करपवता. थोडीशी लालसर झाली की गॅस बंद करायचं आहे आणि डाळ थंड झाली की दळायला द्यायची आहे. आपल्या डाळीचा रंग थोडा थोडा बदलायला लागला. ह्याला खमंग वास सुटतो डाळ भाजत असताना. ही डाळ थोडी अशी लालसर व्हायला आली की आपल्याला काढून घ्यायची आहे. आपली डाळ छान भाजून झालेली आहे, अगदी करपू न देता बघा थोडासा लालसर रंग आलेला आहे डाळीला. आणि आता ही थंड करत ठेवायची आहे. अशाच प्रकारे मी डाळ भाजून ती चक्कीवरून दळून आणलेली आहे आणि त्याचंच ते बेसन घेतलेलं आहे. आपण सगळ्यात आधी हे बेसन आणि भाजलेला रवा मिक्स करून घेणार आहोत. हे दोन्ही छान भाजलेलं असल्यामुळे आपण एकत्र करून तुपात परतून घेऊ शकतो. बेसन जर कच्चं असेल आणि रवा पण जर कच्चा असेल तर वेगवेगळ्या तुपात आधी छान भाजून घ्यावा लागतो आणि नंतरच मिक्स करावा लागतो. पण इथे आपण दोन्ही भाजून घेतलेलं आहे म्हणून हे मी एकत्र करून घेतलं आहे. आणि मग आपल्याला छान तुपातून परतून घ्यायचं आहे. जेव्हा कच्चं बेसन आपण तुपात परतून घेतो तेव्हा 20 ते 25 मिनटं लागतात. हे परतून घ्यायला आपल्याला 10 मिनटंपर्यंत वेळ लागेल. कढई तापत ठेवली आहे आणि घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप घेतलं आहे मी आधी. तूप छान गरम झालं की रवा बेसनचं जे मिक्सचर करून घेतलेलं आहे ते मिक्सचरच्या टाकायचं आहे. तेल सॉरी तूप एकदा गरम झालं की आपल्याला गॅस जो आहे तो कमी करायचा आहे, मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि अगदी हळूहळू बेसन त्यात छान परतून घ्यायचं आहे. हे आपलं तूप छान तापलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये बेसन घालूया. सगळं बेसन घेतलंय मी कढईमध्ये.
आणि हे आता जवळजवळ 10 मिनटं असंच याच्यामध्ये परतत राहायचं, करपू न देता मध्यम आचेवर बेसन असं छान रवा बेसन ढवळत राहायचं. बेसन परतताना 5 मिनटं होऊन गेली आहेत, अजून थोडंसं आता वरून मी तूप घालते. असं थोडं थोडं तूप घालत हे बेसन आपल्याला परतत राहायचं. बेसन छान भाजून झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता साखर घालूया. साखर अंदाजाने तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितकी घालायची आहे. गॅस एकदम सेम ठेवला आहे आणि याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला साखर मिक्स करायची आहे. याच्यामध्ये 1 ते 1.25 चमचा वेलची घातली आहे मी, वेलची पूड. आता हे पुन्हा 5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं याच्यामध्ये, म्हणजे आपली साखर यात छान मिक्स होईल. यात थोडंसं तूप घालते मी पुन्हा. ह्याचा एकत्र थोडासा असा गोळा होत आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं गार झालं की लाडू बांधायला घ्यायचे. आपलं रवा बेसन भाजून छान तयार झालेलं आहे मस्त. हे गार झाल्यानंतर, कारण हे पण ह्याचे गरम गरम लाडू बिलकुल वळू शकत नाही, तर हे थोडं गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून आपण लाडू वळून घ्यायचे. पण लाडूसाठी जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते छान घट्ट झालं आहे, असं एकत्र यायला पाहिजे इतपत ह्याला घट्ट होऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार होतो. मनुका आणि चारोळी घेतली आहे मी, ती मी घातलेली आहे. आणि याच्यामध्ये मी आता हे जे केशर सिरप आहे ते घालणार आहे. हे 5 चमचे मी केशर सिरप घातलं आहे, हे ऑप्शनल आहे, आपल्याकडे असेल तरच घालायचं आहे. आणि आता हे छान मी परत मिक्स करून घेते आहे आणि ह्याचे पटापट आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. आपल्याला आता ह्याचे पटापट लाडू बांधून घ्यायचे आहेत. आपण 2 मुठीमध्ये पण लाडू बांधू शकतो. हे असे आधी सुरुवातीला थोडे अंदाजे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मग काजू टाकून बांधून घ्यायचं.
आपला एक लाडू बांधून झाला आहे. याच्यामध्ये पण आता काजू टाकून हा लाडू पण घट्ट बांधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, आपले रवा बेसनचे लाडू तयार आहेत. रवा बेसनचे लाडू ही माझी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.